स्वतः बनवलेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न यवतमाळच्या रेंजोच्या जीवावरती बेतला. आकाशात घिरड्या घालण्यासाठी सज्ज झालेल्या हेलिकॉप्टरच्या पंख्याची चाचणी वेळी मार बसल्यानं या रेंजोचा अपघाती मृत्यू झाला. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावात हेलिकॉप्टर अपघातात शेख इस्माईल शेख इब्राहिम वयवर्ष 24 या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आकाशात भरारी घेण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत त्यानं प्रयत्न सुरू केले. 8व्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेला इस्माईलला वेल्डिंग आणि फॅब्रिकन पत्रकारागीर असल्यानं तो घराच्या कारखान्यात अलमारी कूलर अशी उपकरणं बनवायचा, तर त्याचा भाऊ देखील वेल्डर होता. कुटुंबातील हा व्यवसायातून वेळ काढून इस्माईलनं स्वतःचं मॅन्युफॅक्चर केलेलं हेलिकॉप्टर तयार केलं. घरीचं स्वदेशी बनावटीचं हेलिकॉप्टर बनवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्याने मेहनत घेतली होती आणि 15 ऑगस्टच्या निमित्तानं मुन्ना हेलिकॉप्टरचं उडान प्रात्यक्षिक सादर करणार होता. मात्र त्यापूर्वी चाचणी घेण्यासाठी काल रात्रीच्या सुमारास त्याने हेलिकॉप्टर सुरू केलं. जमिनीवर सुरू केलेला इंजिन 750 एम्पियरवरती फिरत होता. दरम्यान अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला. तुटलेला पंखा मुख्य पंख्याला येऊन धडकला आणि तो पंखा इस्माईलच्या डोक्यात लागला. यात इस्माईल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वतः हेलिकॉप्टर निर्मिती करण्याच्या स्वप्नाला पूर्णत्वास नेण्यासाठी इस्माईलने आपल्या पंखांना बळ दिलं. मात्र साकळलेल्या हेलिकॉप्टरनंच त्याचा जीव घेतला. या ध्येयवेळा तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, यवतमाळ.